समन्वय समिति की पहली सभा सोमवार को मनपा में हुई, जिसमें फिर एक बार मनपा आयुक्त मुंडे नहीं गए। इस सभा में हॉस्पिटल में कोविड के मरीजों के लिए 575 बेड होने की बात अधिकारियों से पता चली है। इसीलिए शहर की स्वास्थ्य यंत्रणा कोरोना से लड़ने के लिए कितनी सक्षम है, इसकी पूरी जानकारी लेने के लिए चार समितियों का गठन महापौर संदीप जोशी द्वारा किया गया है और चारों समिति कल महापौर को पूरी व्यवस्था के बारे में जानकारी देंगे, ताकि जो कमियां हैं उन पर काम कर शहर की स्वास्थ्य यंत्रणा को सक्षम कर सके। सभागृह ठरल्यानुसार आज 21 जणांच्या समन्वय समितीची पहिली बैठक अधिकाऱ्यांसोबत झाली। दुर्दैवाने पुन्हा आयुक्तांनी ज्यावेळी लोकप्रतिनिधी समन्वयाची भूमिका घेतो म्हणत असतात, त्यावेळी आज बरोबर त्या बैठकीला दांडी मारली, हे दुर्दैव आहे। परंतु इतर अतिरिक्त आयुक्त आणि इतर असताना त्यांच्यासोबत चर्चा झाली। हॉस्पिटलच्या बेडबद्दल अनेक नगरसेवकांना माझ्यासकट अनेकांना प्रचंड फोन येतात की बेडच अवेलेबल नाही आहे, जनता इकडून तिकडे फिरते आहे, याच्याबद्दलची सत्य परिस्थिती काय आहे। हे एकेका हॉस्पिटलसोबत चर्चा करून आणि एकेका हॉस्पिटलचं इव्हॅल्युएशन केल्यावर लक्षात असं आलं की वर्तमानपत्रांना जी दुर्दैवाने प्रेस नोट दिलेली आहे की 1650 हॉस्पिटल्स आमचे तयार, 1650 बेड्स तयार आहे, ती न्यूज अत्यंत चुकीची न्यूज होती। आज अधिकाऱ्यांनी स्पष्ट कबूल केलं की आजच्या तारखेला केवळ आणि केवळ 575 बेड्स हे नागपूर शहरात अवेलेबल्स आहेत आणि त्यामुळे आम्ही देतो काय, जनतेला काय सांगतो, जनतेला आम्ही खोटं सांगतो का, जनतेला खोट्या आशेवरती ठेवतो का, हे बघण्याकरता खरी स्थिती काय आहे नागपुरातली, तर एक 3-4 जणांची समिती, एक समिती गव्हर्नमेंट हॉस्पिटल्सला महानगरपालिकेच्या हॉस्पिटल्सला भेट देऊन चेक करणार आहे, ती माननीय दयाशंकर तिवारी यांच्या नेतृत्वात आहे। दुसरी समिती ही जे प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहेत त्यांना भेट देऊन चेक करणार आहे की जे आकडे दिलेले आहेत ते तरी सत्य आहेत का, ती माननीय उपमहापौरांच्या अध्यक्षतेखाली आहे। तिसरी समिती की कोविड केअर सेंटर असेल, राधाकृष्ण हॉस्पिटल सारखे सेंटर्स आहेत ज्या ठिकाणी बेड आम्ही अवेलेबल आहे म्हणतोय, त्या ठिकाणी आहेत की नाही सत्य परिस्थिती, ती अध्यक्ष स्थायी समिती यांच्या नेतृत्वात। त्याचप्रमाणे चौथी समिती जे आमचे टेस्ट सेंटर आहे, टेस्टिंग सेंटर आहेत, ते तरी बरोबर चालू आहेत की नाही, अशा चार समित्या आज घोषित केल्या। उद्या दुपारी 3 वाजेपर्यंत या समित्यांनी रिटर्न अहवाल माझ्यासमोर ठेवायचा आहे आणि उद्या दुपारी 4 वाजता या संपूर्ण स्थितीवरती खरी स्थिती काय आहे ही जनतेसमोर ठेवण्याकरिता आणि त्यावरती आम्हाला काय करायचं आहे, आता जनता जर त्रस्त असेल तर त्या संदर्भात काय करायचं, याकरता मार्ग काढण्याकरता उद्या पुन्हा दुपारी 4 वाजता बैठक ठेवलेली आहे। त्या बैठकीला देखील आयुक्तांनी यावी अशी मी त्यांना विनंती केलेली आहे की किमान त्या तरी बैठकीला त्यांनी यावं, की जेणेकरून समन्वयातून आपण शहरातील जनतेला पेशंट्सला त्रास होऊ नये याची भूमिका घेऊ। आज पुन्हा स्पष्ट निर्देश देण्यात आलेले आहे की ज्या आशा वर्कर्स खालच्या स्तरावर जाऊन काम करतात केवळ 1000 रुपयांमध्ये, महानगरपालिकेने अजून 1000 रुपये प्रतिमाह त्यांना द्यावा, जेणेकरून त्या जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने काम करू शकतील, हे देखील त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। आणि टेस्टची संख्या वाढवावी हे देखील आजच्या बैठकीत सांगण्यात आलेलं आहे।